विदर्भात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अशातच भाजपाचे उम्मेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कन्याकामाता मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी. प्रचाराचा तोफा आज थंडावणार आहे. अवघे काही तास उरलेले आहे. आपल्यासोबत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आहेत. आज नेमकं काय प्लॅनिंग आहे, कशा प्रचार सभा असणार आहेत? नाही, साधारणतः आज काही बैठका आहे आणि रामनवमीच्या शोभायात्रेत दरवर्षीप्रमाणे जी आमचा परिपाठ आहे, परंपरा आहे, आज मी चंद्रपूरच्या शोभायात्रेमध्ये नेहमीप्रमाणे सामील होईल. आजच्या बैठकांमध्ये ही महत्वाची बैठक म्हणजे या ठिकाणचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेडनी पाठिंबा दर्शवला आणि आता मी थोड्या वेळात त्यांच्या कार्यक्रमाला चालू आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांशी माझा संवाद आहे आणि नंतर काही बैठका आहेत ज्या बैठकांमध्ये त्या ठिकाणचे तरुण, त्या ठिकाणचे युवा, त्या ठिकाणचे सन्माननीय मतदार, नागरिक, बंधू भगिनी मला पाठिंबा दर्शवत आहे आणि त्यांचा पाठिंबा घेत मी पुन्हा एकदा या विकासाच्या लढाईमध्ये एक समर्थन घेत ही लढाई जिंकण्यासाठी पुढे जातो. तर हे होते भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.